चला विनंती करतो, वेळ ने घेता आता ताबडतोब या ठिकाणी सुरुवात होणं गरजेचं आहे, वेळ वाचवा. मैदानाच्या आतमध्ये बसलेत पहा काही खेळाडू आहेत, कृपया मैदानाच्या आतमध्ये बसू नका, वरती बसा. खंडेराया स्पोर्ट क्लब सगळ्यांना विनंती आहे संयोजकांच्या वतीनं, आपण वरती बसा, कृपया मैदानात बसू नका, सूचना नक्कीच या ठिकाणी येत आहेत. धन्यवाद, थँक्यू. पंचानं हात उंचावत इशारा केलाय, लेट्स प्ले, खेळाला सुरुवात या ठिकाणी नक्कीच होताना पाहायला मिळतीये. संतनगर विरुद्ध शिवशंभो, शिवशंभो संघ फलंदाजी करण्यासाठी सज्ज, चार षटकांचा सामना आणि पहा आक्रमण पहिल्या चेंडूवरती, चार षटक आहेत त्यामुळे मात्र थांबून जाणार नाही, खणखणीत सणसणीत चौकार, चार रन. चार धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात आणि या दरम्यान आणखीन एक धमाका आपण पाहतोय, चेंडू वन बाउंस सीमा पार, खणखणीत चौकार, चार रन, लागो पडता दुसरा. आठ धावा धाव फलकावरती षटक क्रमांक पहिले प्रगती पथावरती चालू असताना आपण पाहतोय. स्कोर कार्ड जर पाहिलं आठ षटक क्रमांक नक्कीच या ठिकाणी चालू आहे, तर पहिलं षटक विकी पिल्ले आपण पाहतोय, गोलंदाजी मार्ग वरती आहे विशाल आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. पहा किती जबरदस्त फटकेबाजी, नजाकत आहे आणि चेंडू जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर, षटकार. चौदा धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे, षटक क्रमांक या ठिकाणी चालू आहे, ते पहिलं षटक चौदा धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विकी पिल्ले गोलंदाजी मार्ग वरती आहेत, विशाल आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज परत एकदा तयार होतोय. चौदा धावा स्कोर कार्ड वरती फुलटॉस स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय, वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे, अवांतर आहे, एक्स्ट्रा नक्कीच एक धाव मिळताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड 15 वरती जाऊन पोहोचले, 15 ऑन स्कोर कार्ड, 15 धावा धाव फलकावरती. विकी पिल्ले विशाल गणेश ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज तयार सज्ज. फुलटॉस परत एकदा आक्रमण आणि पहा चेंडू सीमा पार, चार रन, प्रत्येक चेंडू वरती प्रहार. 80% मराठीच मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत, या महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वप्न आधी. हे किती आले नि गेले, छातीची ढाल केली, लेखणी धारदारे. चार चेंडू खेळलेत 18 धावांवरती, नाबाद 3 चौकार 1 षटकार आतापर्यंत मात्र जो खेळून काढलाय विशालनं आणि या नक्कीच एक जबरदस्त सुरुवात आपल्या संघाला करून दिली. वेल बिगिनिंग ऑफ सक्सेस, परंतु आता विशाल झेल टिपलाय, लाजवाब झेलाय विशालला.
परतावं लागेल. सुरेख सुरुवात केली होती विशालनं, परंतु बाद तंबूच्या आसऱ्याला विशाल. जय भवानी, जय शिवाजी, जय घोष हा चालला. स्कोरकार्ड वरती जर पाहिलं तर मात्र 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक चालू आहे. ते पहिलं षटक किती धडाकेबाज सुरुवात करून दिली होती या विशालनं. बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय, परंतु त्याची जागा घेण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतपडे मेघनाथ खांदवे, नवीन फलंदाज जो पोहोचलाय तो कशा प्रकारची कामगिरी करतोय ते मात्र पाहायचंय. मिडवांच्या दिशेला शतरक्षक नक्की तैनात आहे. या दरम्यान मात्र नकार दिला गेला धाव घेण्यासाठी. स्कोरकार्ड आपण पाहतोय, षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आल्यात त्या 19 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहतोय अजून षटक नक्कीच जास्तीन ते 3. वेळ वाचवा, वेळ वेळ वाचवा. एकोणीस धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिलं संपलं, षटक क्रमांक दुसरं चालू होत आहे. पंकज मारा करण्यासाठी मात्र तयार. या दरम्यान परत एकदा मिस टाइम फटका, शत्रक्षक चेंडूवरती झेल टिपलाय सुरेख झेल आणि दरम्यान मात्र फलंदाज बा. ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल तो रंग या देशात राहणार नाही ऑफिसर. स्कोरकार्ड वरती 19 धावा आपण पाहतोय. 1.1 षटकाचा खेळ नक्कीच या ठिकाणी संपताना पाहायला मिळतोय. 19 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. गणेश खांदवे आणि ज्ञानेश्वर शेळके ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. विशालने करून दिलेली या सुरुवात, परंतु त्यानंतर आपण पाहतोय आणि हा चेंडू जर पाहिला तर मात्र डॉट. स्कोर कार्ड 19 दोन गड्यांच्या मोबदल्या षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती चालू. या दरम्यान बिग हिट केलाय, चेंडू जातोय सीधा सीमा रेषेच्या बाहेर, खणखणी षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. 25 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं चालू असताना आपण या ठिकाणी पाहतोय. पंकज
या ठिकाणी तयार गणेश खानवे स्ट्राइकच्या दिशेला हा चेंडू आपण पाहतोय. परत एकदा लॉन्ग ऑनच्या दिशेला पोहोचताना पाहायला मिळतोय. चेंडू फीड केला गेलाय, घेतली जाते सिंगल, एक धाव या ठिकाणी जी घेतली जाते. स्कोर कार्ड 26 वरती जाऊन पोहोचलाय. दोन गाड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक दुसरे चालू आहे हा सामना आणि यानंतर आणखीन दोन सामने आपल्याला जे पाहायला मिळतील. दरम्यान मात्र आपण पाहतोय हा चेंडू मात्र डॉट निर्धाव. षटक संपले, दोन धावा आहेत 13 सरासरीने 26, दोन गाड्यांच्या मोबदल्यात शिव शंभो स्पोर्ट क्लब 26 धावा, दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सर्वप्रथम फलंदाजी करत असताना डीजे. सवारी भवानी चौका मधी गे चौका मधी सवारी भवानी चौका मधी गे चौका मधी चौका मधी. थैंक यू डीजे. 26 धावा, दोन गाड्यांच्या मोबदल्या मध्ये आपण दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावत पळत नक्कीच येताना जो पाहायला मिळतोय. घेतली जाईल सिंगल, एक धाव या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिले तर मात्र 27 वरती पोहोचले, दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा स्कोर कार्ड वरती. कॉल बॅक राऊंड नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. 27 आणि शिव शंभो या दोन संघांची गाठ नक्कीच पडताना आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान मात्र आपण पाहतोय आकाशाचे वेग चेंडूने घेतलेत, सिंगल पूर्ण केली आहे, एक धाव या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिले तर मात्र जाईल पोहोचेल ते 28 वरती. देवांश तिवारी या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्ग वरती आहे. ओ दरम्यान आपण पाहतोय स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली, झेल टिपलाय फलंदाज बाद, संत नगरला मिळालेलं यश फलंदाज बाद. शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा दरम्यान शत्रक्षक चेंडूवरती आला, चेंडू फीड करतोय, त्यानंतर मात्र घेतला जातात त्या दोन धावा. धाव फलक पोहोचले 30 वरती, तीन गाड्यांच्या मोबदल्या षटक क्रमांक तिसऱ्या प्रगती पथावरती चालू असताना 30 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. आणि याच बरोबर फलंदाज बाद, विकेट पाहायला मिळते.
30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.5 षटकाचा अंकित खेळ या ठिकाणी संपताना पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू शिल्लक नक्कीच आपण पाहतोय या षटकातील एक चेंडू जो शिल्लक आहे. आणि या अप्रतिम या षटकामध्ये आपण पाहतोय एक देवांश तिवारीनं जे षटक टाकलं 2 विकेट मात्र ज्या घेतल्यात आणि धावा दिल्यात एकूण 4 धावा. देवांश तिवारी एक जबरदस्त गोलंदाजी. आजचा दिवस गोलंदाजाचा आहे की काय असं देखील नक्कीच प्रश्नचिन्ह जे तयार झाले. अगोदरच्या सामन्यात देखील आपण अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहिली दादाची वस्ती स्पोर्ट क्लबची. विवेक सिंगनं केलेली गोलंदाजी, मारुती खानवेनं केलेली गोलंदाजी आपण पाहिली. वेळ वाचवा बरं का, वेळ मला वारंवार सूचना येत आहेत, वेळ वाचवा. हनुमंत मारा करण्यासाठी तयार. 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या दरम्यान बी गेट केलाय आता चेडू दातवे सीरा सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती चालू असताना स्टेप आउट करून मात्र खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक चेंडूवरती आलाय. घेतली जाईल ती सिंगल, एक धाव या ठिकाणी घेतली जाते. 37 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. प्रथमेश आणि सचिन ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दरम्यान घेतली जाईल ती सिंगल, एक धाव या ठिकाणी जी घेतली जाईल. 38-4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. सचिन कारंजी आणि प्रथमेश ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दरम्यान हा फटका शतरक्षक चेंडूच्या खाली जेल टिपला जातोय आणि दरम्यान मात्र फलंदाज बाद या ठिकाणी होताना जो पाहायला मिळतोय. वरती 5 फलंदाज बाद शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय हनुमंत. या ठिकाणी राखवसरे स्पोर्ट्स ताबडतोब आपण संपर्क करा, विनंती आहे. राखवसरे स्पोर्ट्स ताबडतोब आपण संपर्क करायचा आहे. एकोणचाळीस वरती 5 फलंदाज बाद आपण या ठिकाणी पाहतोय.
आणि चेंडू जातोय सीरा सीमारेषेच्या बाहेर, षटकार 45 बनवला 4 षटकामध्ये 43 लक्ष। चला घाई करा घाई करा सुरुवात करा घाई करा विनंती आहे। चला बॅट्समन पाठवा आतमध्ये, चला 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 चालू करा विनंती करतो बंद करा साहेब। चार षटकात जिंकण्यासाठी गरज आहे ती 46 धावांची। चार षटकांमध्ये आवश्यकता, प्रयत्न
षटक क्रमांक मात्र चालू आहे. पहिले षटक चालू झाले. स्कोर कार्डवर किया नक्कीच आपण पाहतोय. पहिले षटक टाकले जाते. आता अद्याप 35 च्या गोलीने तयारी आहे. पहिल्या चेंडूवरती दरम्यान प्रसादच्या बॅटमधून पहा एक हवाई फायर बिग ब्लास्ट सिक्सर. सिरस्कर नक्कीच फार मोठी आक्रमकता दहकता त्याच्या बॅट मध्ये आहे. अतिशय सुरेख शांततेचं वातावरण. दोन संघ नक्कीच आमने सामने आपण पाहतोय. संत नगर या दोन संघांची गाठ नक्कीच पाहण्याचा एकमेकांच्या समोर पडली आहे. अठरा चेंडू एकोणचाळीस धावा. एकोणचाळीस धावा अठरा चेंडू. जिंकण्यासाठी मात्र आवश्यक. संतनगर स्पोर्ट आणि त्यांच्या विरोधात आपण या ठिकाणी पाहतोय. अजून षटक बाकी. प्रसाद सिरस्कर
विनायकदादा जाधव दिवसभर मात्र या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे.
दादांचं मी मनापासून स्वागत करेल. समीकरण नक्कीच आपण पाहतोय 11 चेंडू आणि 36 धावा. सामन्याचं समीकरण मात्र तयार झाले. गोलंदाज तयार. हा चेंडू बॅटची नक्कीच करा घेताना आपल्याला पाहायला भेटतोय. दोन पॉइंट दोन षटक 10 धावा. संत नगर खेळ आपल्याला जो पाहायला मिळतोय फलंदाजी दुसरा धक्का 10 धावसंख्येवर. सवारी भवानी चौका मधी गे चौका मधी दरम्यान आणखी एक धक्का फलंदाज बाद. दहा धावा तिसरे षटक प्रगती पथावरती चालू आहे. आणखी एक विकेट हॅट्रिक पूर्ण. विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतीये. सुरेख झेल या ठिकाणी जो टिपलाय आणि दरम्यान मात्र विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. आणि दरम्यान मात्र आपण पाहतोय 10 धावा. वर्ष नक्की अतिशय कमी वयाचा खेळाडू आहे. स्पर्धेतील उदयान्मुख खेळाडू म्हणून या खेळाडूकडे ते पाहता येईल.
उदयान्मुख खेळाडू चार रन सामना जिंकलाय तो शिव शंभो संघाने. थैंक यू डीजे. शिव शंभो चा कॅप्टन या शिव शंभो चा कॅप्टन संपर्क करत आवडतो. आता दोन मॅच आहे आज बघा. आता जे दोन चिकन ते उद्या खेळणार परवा दिवशी.